नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. पुणे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या ताटात प्लास्टिकचा शिजलेला भात. छत्रपती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा किरण नवले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा. धुळे नगावारी परिसरातील घराला लागली आग. धुळ्यात कालभैरव जयंती साजरी. ग्रामस्थांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी मोडावत ग्रामस्थांचा नरडाणा पोलीस ठाण्यात ठिय्या. आणि माता हिंगलाज वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनाचं आयोजन. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. देवपुरातील शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात गुरुवारी रात्री प्लास्टिकचा तांदळाचा भात शिजल्याची ओरड विद्यार्थ्यांनी केली. त्यानंतर एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत रात्री तांदळाचे नमुने घेण्यात आले व पंचनामा देखील यावेळी करण्यात आला. धुळे शहरातील देवपूर विटाभट्टी परिसरात शासकीय मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह आहे. या वसतिगृहात जवळपास 100 विद्यार्थी आहेत. गुरुवारी रात्री या विद्यार्थ्यांना वरण भात, टोमॅटोची भाजी व पोळी देण्यात आली. परंतु जेवणाच्या ताटात वाढलेला भात हा चक्क प्लास्टिकच्या तांदळाचा असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी हा प्रकार गृहपाल किरण गोविंद यांच्या कानावर घातला. त्यानंतर प्रकल्प अधिकारी कार्यालय व शिक्षण विभागाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर विस्तार अधिकारी बी ए अव्हाड, पी के ठाकरे, उदय पवार, किरण भोई यांच्या समक्ष भातामधील तांदूळ व तसेच न शिजलेला तांदूळ व डाळीचेही नमुने घेण्यात आले व रात्री उशिरापर्यंत वसतिगृहात प्रकल्प अधिकाऱ्यांनी पंचनामा केला व तांदूळ व डाळी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तसेच या वसतिगृहात शौचालयांची दयनीय अवस्था होऊन बसली आहे. शौचालयाचे दरवाजे तुटल्याने दुर्गंधी पसरून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानी पोहोचत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित ठेकेदारास अर्ज तक्रारी केल्यात, परंतु या तक्रारींकडे ठेकेदाराने आज पावे तो ढुंकून पाहिलेलं नाही. तसेच गेल्या 2 दिवसांपूर्वी याच वसतिगृहातील शिपाई सचिन दिलीप जाधव या व्यक्तीस विद्यार्थ्याकडून 700 रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. तरी प्रशासनाने या वसतिगृहात चालत असलेल्या भोंगळ कारभाराला आळा घालावा अशी मागणी यावेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केली. शासकीय आदिवासी मुलांची वसतिगृह विटाभट्टी या ठिकाणी असा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे सर, की मागच्या वेळेस सुद्धा प्लास्टिक मिक्सर तांदूळ दिले होते, तसेच यावेळेस सुद्धा आजही तसेच तांदूळ आधी दिलेले आहेत. तो तांदूळ असा आहे सर बघा, तो तांदूळ जर त्यांना फडशीला दिला तर तो रबरीसारखा शेंडूसारखा उघडतोय. कारण की या ठिकाणी वेळोवेळी आम्ही पाठपुरा करूनही सर तक्रार देऊनही त्या काही काही दुरुस्त होत नाही. कारण की यावेळेस आम्ही बरेच विद्यार्थ्यांनी जेवण केलेलं आहे, त्यावेळेसही विद्यार्थ्यांना बऱ्याच त्रास झाला होता. परत आधीही 50% विद्यार्थ्यांनी जेवण केलेलं आहे, ते आता त्यांना त्रास व्हायला लागलेला आहे. जर कधी हे असंच चालणार असेल सर, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मेसचं चेंजिंग आलं पाहिजे, परंतु पूर्ण जो स्टाफ आहे हॉस्टेलमधला, जो गृहपाल आहे, तेही चेंजिंग झालं पाहिजे. कारण की जो भात दिला तो भात एकदमच तो कुठून आणत असेल आम्हाला तर माहिती नसते. परंतु जो मागच्या वेळेस जो मॅटर झाला होता, परंतु तरीही ते त्याचे रिपोर्टही नाही आला. तो रिपोर्ट पाठवला, परंतु त्यांचे रिपोर्ट आधीही आम्हाला सांगितलं सरांनी की तो रिपोर्ट आला नाही, परंतु त्याने एक तो तांदूळ पॅक केलेला आहे, म्हणजे आम्ही पुढच्या स्तराला पाठवतो म्हणे. परंतु तरीही काय ते लक्ष हे नाही सर, की पूर्ण विद्यार्थ्यांचं हे की असं तांदूळ दिलं पाहिजे नाही आणि पूर्ण स्टाफ चेंजिंग व्हायला पाहिजे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी के ठाकरे, एकात्मिक अध्यक्ष प्रकल्प कार्यालय धुळे, संध्याकाळी वार्डन किंवा गृहपाल यांचा फोन आला की विद्यार्थ्यांची भाताबद्दल तक्रार देऊ असे माहिती पडल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो. भाताचा शॅम्पल या ठिकाणी होता. सर्व विद्यार्थ्यांचा मोक्ष तो शॅम्पल आम्ही त्या एका पिशवीमध्ये पॅक केला, सील पॅक करून तो विद्यार्थ्यांच्या ताब्यात दिला. सकाळी जेव्हा प्रकल्प अधिकारी येतील त्यांच्याकडे तो शॅम्पल देऊन
त्याचा पंचनामा करण्यासाठी किंवा अन्न प्रशासन याच्यात औषध अन्न प्रशासन कार्यालयामध्ये तपासणी कमी देण्यासाठी त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल. सर, याच्या अगोदर पण विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केलेली होती या तांदूळ संदर्भात, तेव्हा साहेब आले होते आमचे सर, तर तेव्हा असा कच्चा भात तांदूळ मिळाला नव्हता शॅम्पलसाठी असा, आणि तेव्हा त्या ठेकेदाराने सांगितलं होतं की आम्ही असं वापरणार आणि बहुत चांगल्या क्वालिटी देऊ. ठेकेदारावर आपण काय कारवाई करणार आहे? या अगोदर पण ही घटना घडून गेलेली की तांदूळ बाबत मेणबत्ती विझवण्यापेक्षा आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जर एक सामाजिक उपक्रम राबवला तर ते सार्थक ठरते. हे महत्व लक्षात घेऊन धुळे शहरातील छत्रपती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ किरण नवले यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून धुळे पोस्ट ऑफिस येथे वृद्धांना बसण्यासाठी सिमेंटचे बाक उपलब्ध करून दिले व आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाप्रसंगी पी बी सेलूकर, डी एल पाटील, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसई, कैलास गर्दे, बाळूबाई शिरसाट, पी डी पाटील आदी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोस्ट ऑफिसचा स्टाफ आणि सिनियर पोस्ट मास्टर आपले शेलूकर साहेब, आदरणीय शेलूकर साहेबांचं मी आभार मानले की त्यांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली. आपण 365 दिवस वर्षाचे स्वतःसाठी घालवतो, पण मला असं वाटतं की आपण एक दिवस, आपला जन्मदिवस 364 दिवस स्वतःसाठी घालवावे आणि तो एक दिवस आपण इतरांसाठी घालवावा. तो एक दिवस म्हणजे कसा घालवावा की आपण काहीतरी स्वतःसाठी न करता इतरांसाठी गोड गरिबांसाठी 6 वर्षापासून. धुळे शहरातील नगावारी परिसरातील प्रियदर्शिनी कॉलनी येथे वास्तव्यास असलेले मनोज सुरेश लांडगे यांच्या घरात चालू असलेल्या टीव्ही शॉर्ट सर्किट झाल्याने घरातील संसार उपयोगी साहित्यांसह इतर वस्तू देखील मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्यात. मनोज लांडगे हे रिक्षा ड्रायव्हर असल्याने कुटुंबाचा सगळा खर्च त्यांच्यावरच आहे. या भीषण शॉर्ट सर्किटमुळे घरातील आवश्यक संसार उपयोगी वस्तूंचा व साठवलेल्या पैशांची राखरांगोळी झाली. या आगीमुळे मनोज लांडगे व त्यांच्या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अचानक ती टीव्हीमुळे आग लागली, त्याच्यामुळे सारं घराचं नुकसान झालेलं आहे, काही उरलेलं नाहीये. आम्ही हातमजुरी करून कसं तरी पोट भरता. मला 3 मुलं, 1 बाई आणि माझी आई माझ्यासोबत राहते. आम्ही सर्व गेल्यावर आई एकली घरीमुळं टीव्ही पाहत होती, तर टीव्हीचा अचानक उभ्या झाला, त्याच्यामुळं सारा घरात आई घाबरली, त्याच्यामुळं सारा घरात आग लागली. तुमची मागणी काय आता? एवढं नुकसान आहे आमचं, कमीत कमी 1.5-2 लाखाच नुकसान झालेलं आहे. काही ना काही हेल्प व्हायला असं माझी इच्छा आहे. मी अमोल मराठे, नगोबारी परिसरात आमच्या इथे मनोज सुरेश लांडगे यांच्या घराला अचानक आग लागली. आम्ही गल्लीत बसलेलो होतो सर्व मुलं, अचानक धुवा निघाला. आम्ही सर्व आलो इथे, इथे सर उपयोगी काही जोडलेले नाही त्यांना. ते रिक्षा ड्रायव्हर आहे तो मनोज भाऊ, तो रोज रिक्षा चालवतो, तो घरी नव्हता. तर त्यांना काही जोडलेलं नाही, आता जेवणासाठी बी त्यांना एक काही जोडलेलं नाही. तरी मी एक शासनाला विनंती करतो की त्यांना लवकरात लवकर काहीतरी पंचनामा करून त्यांचा संसार उदरनिर्वाह होण्यासाठी काहीतरी मदत मिळावी शासनातर्फे. आणि मी धुळे शहरातील सामाजिक व राजकीय लोकप्रतिनिधींना विनंती करतो की त्यांचा संसार उभा करण्यासाठी काहीतरी हातभार लावा. धुळे शहरातील आदिशक्ती एकविरादेवी मंदिरात आज कालभैरव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. एकविरादेवी मंदिरात कालभैरव मंदिर शमी वृक्षाच्या झाडाखाली असल्याने कालभैरव महाराजांची येथेच विधिवत पूजा अर्चा करून अभिषेकाला सुरुवात करण्यात आली. शहरातील एकविरादेवी मंदिरात आज मोठ्या उत्साहात कालभैरव जयंती साजरी झाली. कालभैरव महाराजांची विधिवत पूजा अर्चा करून कालभैरव यांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तगणांना महाप्रसाद वाटण्यात आला. कालभैरव यांच्या पूजेसाठी यजमान संजय वाणी, सोमनाथ गुरव, मधुकर गुरव,
शशिकांत चौधरी, पंकज ठाकूर आदी सहभागी झाले होते. माताचं दर्शन घ्यायशिवाय भैरव, माताचं दर्शन प्रसन्न करायशिवाय भैरवाचं दर्शन करायशिवाय प्रसन्न होतली माता. काल भैरवचं हे प्रसाद वांग्याचे भरे आणि भाकर आणि गोड भजी हे प्रसादाला चालतं. भैरवाचं असं सत्व आहे तर तुम्ही म्हणजे जे मागणार ते तुमचं पुरं होणार. आई एकविरा मातेच्या मंदिरात अतिशय 300 वर्षापूर्वीचा पुरातन शमीचं झाड आहे. त्या शमीच्या झाडाखाली जागृत कालभैरवचं मंदिर आहे. दरवर्षी सालावादाप्रमाणे कालभैरव महाराज मंदिराची पूजा अभिषेक आरती होते. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून महाप्रसादाचा लाभ आयोजित करण्यात येतो. महाप्रसादासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर परप्रांतातून देखील भाविक भक्त येऊन दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतात. तसं खानदेश लोकांनी आई एकविरा सगळ्यांच्या नसाला पावणारी दिली आहे आणि तिथे दर्शन घेतल्यानंतर सगळे भाविक कालभैरवचं दर्शन घेतल्यानंतर त्यांची मनोकामना पूर्ण होते अशी मी शुभेच्छा देते. सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणजे वाळूचा ठेका हा सध्या सर्वत्र गाजणारा चर्चेचा विषय आहे. आजच्या घडीला वाळूच्या व्यवसायाला सोन्या चांदीच्या व्यवसायापेक्षा अधिक महत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे मिळेल त्या भागातून कायदेशीर आणि बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करून नाशिक, मुंबई, पुणे यांसारख्या शहरात वाळूची तस्करी करण्याकडे संबंधितांचा ओढा वाढलेला आहे. या वैध अवैध व्यापारात मुडावत, पडावत, वारुळ पाष्टे, म्हळसर या परिसरातील वाळू तस्करांबरोबर संबंधित अधिकाऱ्यांचे देखील संबंध गुंतलेले असतात अशी चर्चा या गावांमधील नागरिक व्यक्त करीत आहे. सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून सर्व स्तरातील हितसंबंधीय माणसं सध्या या व्यवसायाकडे आकृष्ट झालेली आहेत. त्याला महसूल, पुरवठा आणि पोलीस खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी देखील अपवाद नाही. कायदेशीर वाळूचा ठेका घेणारे ठेकेदार कायद्याचं कवच कुंडल पांघरून कायद्याचा भंग करीत अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून नको त्या ठिकाणावरून वाळूचा उपसा करून आडमार्गाने पैसा कमवण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थातच त्यांच्या या तस्करीला संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची साथ आहे हे सांगायला नको. गेल्या अनेक दिवसांपासून धुळे तालुक्यातील मुडावत, पडावत, वारुळ पाष्टे, म्हळसर येथील नद्यांमधील वाळू माफियांद्वारे सरासपणे चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. या दिवसाढवळ्या केल्या जात असलेल्या वाळू वाहतुकीकडे जिल्हा प्रशासनाचे व महसूल प्रादेशिक परिवहन विभागाचे देखील दुर्लक्ष होत आहे. अशा दुर्लक्षामुळे उडावत, पडावत, वारुळ पाष्टे, म्हळसर येथील ग्रामस्थांनी आवाज उठवला होता. परंतु उलटपक्षी त्यांच्यावरच खोट्या गुन्ह्यांचं पांघरून घालण्यात आलं. खोटा गुन्हा मागे घ्यावा आणि पोलीस प्रशासनाने योग्य तो न्याय द्यावा या मागणीसाठी वरील चारही गावांमधील ग्रामस्थांनी नरडाणा पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडून आंदोलन केलं. अवैध वाहतुकीबाबत माहिती दिल्यानंतर उशिराने पोहोचलेल्या मंडळ अधिकारी व तलाठी यांना मुडावत येथे बुधवारी दुपारी विकास सोसायटीच्या कार्यालयात डांबून ठेवलं होतं. अशा प्रकारामुळे नरडाणा पोलीस ठाण्यात जिल्हा परिषद सदस्य व सरपंचांसह 50 ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. हा प्रकार पदाधिकारी व ग्रामस्थांना कळताच म्हळसर, मुडावत, पडावत, वर्षी, पाष्टे, दबाशी, हुंबर्डे, कामखेडा आदी गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी शासकीय अधिकाऱ्यांसह खऱ्या दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संध्याकाळी ठिय्या आंदोलन केलं. नंतर या संदर्भात निवेदन दिलं. यावेळी सरपंच रावसाहेब पवार यांनी सांगितलं की आम्ही अधिकाऱ्यांना डांबून ठेवलं परंतु त्यांच्यावर अत्याचारासारखा पवित्रा आम्ही उचलला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितलं व ग्रामस्थांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. अधिक माहिती शिंदखेड्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष ललित वारुडे व सरपंच प्रदीप महाजन यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आणि त्याला दरवाजा बंद करून घेतला की तुमच्या अधिकाऱ्यांना येऊ द्या मग तुम्हाला आम्ही सोडू.
हे शासन दरबारी कळलं पाहिजे. आम्ही कार्यकर्ते शासनाला मदत करतो परंतु शासन कुठलेही लक्ष द्यायला तयार नाही, ते शासनाच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना येईपर्यंत या ठिकाणी थांबून राहा. त्यांचे अधिकारी आले, एपीआय आले, नंतर त्यांना मुक्त करण्यात आले. म्हणून या गोष्टीचा उलट संघ या तलाठी संघटनेला राग आला की बाबा आमच्या शासकीय माणसांना यांनी डांबून ठेवलं, त्याला त्या गोष्टीचा अपमान वाटला, म्हणून त्याने उलट ललित बारुटेवर गुन्हा दाखल करावा अशी एक एसपीला व कलेक्टरला त्यांनी निवेदन देऊन संघटनेमार्फत कारवाई करण्यास भाग पाडले. म्हणून या ठिकाणी आज शेकडो लोक लरोडी वारोडे यांच्यावर गुन्हा दाखल होत आहे. म्हणून तो गुन्हा दाखल करू नये हे सांगण्याकरता या ठिकाणी आले, परंतु त्यांनी कुठलीही कारवाई थांबवली नाही. लरोडी वारोडे यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. म्हणून शासनाने आता या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे की अमाप हेतू माफियांची जी जोरात धूम चालू आहे ती थांबवावी, अन्यथा जनजागृती होईल, याचा परिणाम हा अतिशय वाईट निघेल. म्हणून शासनाने याच्याकडे जातीने लक्ष घालून यांच्यावर अटकाव करावं, यांनी ही हेतू थांबवावी आणि पर्यावरणापासून वाचवावं अशी आम्हाला सर्व शासनाला कार्यकर्त्यांच्या वतीने शिंदखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने त्यांना आम्ही शासनाला विनंती करीत आहोत. सकाळी 11 वाजता मुडावच्या नदी पात्रात पांढऱ्याच्या पात्रातनं किमान 10 ते 12 ट्रॅक्टर चोरटी रेतूची वाहतूक चालू होती. हे कळल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांसह आम्ही गेल्यानंतर त्या ट्रॅक्टरला ताब्यात घेतलं आणि या सर्व गोष्टीची घडलेल्या गोष्टीची कल्पना सर्कल आणि तलाठींना फोनवरून कळवली. त्यावेळेला सकाळचे 11:30 वाजले होते. आम्ही या संबंधित अधिकाऱ्यांची जवळजवळ 2 वाजेपर्यंत वाट पाहिली. जमा केलेले सर्व ट्रॅक्टर पळून गेले आणि त्याच्यानंतर ही मंडळी आली. याचा जाब आम्ही त्यांना विचारला आणि ही चुकीची पद्धत आहे, चोर पळून जातात त्यावेळेला तुम्ही येतात. म्हणून आम्ही त्यांना तुमच्या अधिकाऱ्याला या गोष्टीचं आम्ही विचारणा करू, संबंधित यंत्रणेला विचारणा करू, तुमच्या वरिष्ठांना आम्ही तक्रार करू, त्यांनी इकडे आलं पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना पीक संरक्षण सोसायटीच्या गोडाऊनमध्ये थांबवलं, इकडे त्यांना चहा पाणी वगैरे दिले, त्यांना बसवलं, बाहेरून आम्ही त्यांना कळी लावली. परंतु आम्ही त्यांना एकच सांगितलं की आमच्या ज्या तीव्र भावना आहेत रेतीचे ह्या चोरटी वाहतुकीच्या संदर्भात या शासनाला कळल्या पाहिजे, म्हणून तुमच्या अधिकाऱ्यांनी इकडे आलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही त्यांना थांबवलं, तिथं बसवलं. झालं असं काही वेळानंतर आरएनटी आले आणि आरएनटींनी आमच्याकडनं निवेदन घेतलं, झालेला प्रकार ऐकून घेतला, चोरटी वाहतूक बंद करू असं आम्हाला आश्वासन दिलं आणि या संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन ते तिथून चालले गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी तलाठी संघटनेच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना एसपी साहेबांना निवेदन दिलं की आम्हाला डांबून ठेवण्यात आलं आणि संबंधितांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि म्हणूनच नरडणा पीआय यांनी मला बोलवलं की तुमच्या बाबतीत अशी अशी तक्रार झाली, आम्ही तुम्हाला अटक करू. मी त्यांना विनंती केली की असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये, आम्ही आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रकार होता. परंतु पोलीस विभागाची कुठल्याही प्रकारची मानसिक तयारी नसताना, आमच्या विरोधात कुठल्याही प्रकारची तयारी नसताना, आमच्यावरती कारवाई होऊ नये असं त्यांना वाटत असताना फक्त काही लोकांच्या आग्रहास्तव खोटी कारवाई आमच्यावर होत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार होत आहे. इतकी चोरटी वाहतूक चालते अक्षरशः, मग आमचं मुडावद असेल, पडावद असेल, भिलाना असेल, बेटावद असेल, आजंद असेल, मुडावद असेल, इकडं पडली असेल, विकवेल असेल, हुंबर्ड असेल, कमखेडा असेल, दबाशी असेल, इथवर तापी आणि पांढऱ्याच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावरती रेतूची वाहतूक होते. अनेक अधिकारी या सर्व बाबतींमध्ये दुर्लक्ष करतात. कुणीतरी तहसील कचेरीमध्ये शिंदखेडा सर्कल धावडे म्हणून आहेत, ते एका डंपरचे काहीतरी 15,000 आणि एका ट्रॅक्टरचे 3,000 असे पैसे गोळा करतात. तहसीलदारांनाही काहीतरी पैसे दिले जातात अशी लोकांमध्ये चर्चा आहे आणि हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. इकडची सर्वी रेतीतून उचलली जाते, मोठमोठे डंपर भरून इकडच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये वंडर सिमेंटमधून एक फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीला
दिले जाते आणि काही ठराविक लोक हा ऋतूचा चोरटा व्यवसाय करतात आणि आमच्या भागातील ऋतू चोरून पाण्याचा निचरा म्हणजे पाण्याचा एवढी मोठी समस्या निर्माण करतात की येणाऱ्या काळामध्ये आमच्या भागाला अक्षरशः टँकर लावावा लागेल. नदी पात्रातली ऋतू दिवसेंदिवस कमी होते त्याच्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. शेतीच्या पाण्याचा, सिंचनाच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतोय आणि अशा ठिकाणी जर एखाद्या राजकीय कार्यकर्त्याने, सामाजिक कार्यकर्त्याने जर आवाज उठवला तर मात्र त्याचा आवाज दाबण्याचा प्रकार इकडे चालू आहे. ही निंदनीय आणि निषेधीय गोष्ट आहे. आमच्या समर्थनासाठी परिसरातून जवळपास 1000 वर मंडळी इकडे आलेली आहे. ही भावना जर शासनानं आणि आदरणीय कलेक्टर साहेबांनी, एसपी साहेबांनी लक्षात घेतली नाही तर या जनभावनेचा उद्रेक होईल आणि याच्यातून जी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला जबाबदार फक्त आणि फक्त महसूल विभाग असेल अशी विनंती मी करतो. संपूर्ण जगात मोबाईलद्वारे प्रसारित होणारी धुळे जिल्ह्यातील एकमेव वृत्तवाहिनी म्हणून नावारूपाला आलेल्या माता हिंगलात वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. धुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे ध्येय समोर ठेवून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा, गरजवंतांना आवश्यक ते मार्गदर्शन व मदत करण्याचा, लोकोपयोगी उपक्रमास शासकीय यंत्रणेला मदत करण्याचा, भ्रष्टाचार, गुंडगिरी आदी असामाजिक तत्वांवर प्रहार करण्याचा, दारूबंदी सारख्या महत्वपूर्ण विषयासाठी योगदान देण्याचा, तज्ञांचे विचार खास मुलाखतीद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा वसा घेतलेल्या माता हिंगलात वृत्तवाहिनीने अल्पावधीत तुफान लोकप्रियता प्राप्त केली आहे. चढत्या वाहिनीने प्रगती पथावर वाटचाल करीत असलेल्या माता हिंगलात वृत्तवाहिनीला जाहिरातदार, लोकप्रतिनिधी, लोकसेवक, विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा संघटना आदींचे सक्रिय सहकार्य लाभत गेल्याने या सर्वांचा तृण निर्देश करण्याच्या हेतूने मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात वर्धापन दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. माता हिंगलात वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या आणि तुफान लोकप्रियता प्राप्त केलेल्या एकता म्युझिकल मंचचा बहारदार कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता छोटा शाहरुख, सुप्रसिद्ध अभिनेत्री मिस प्रांजल, मिस प्रिया, मिस शिवानी तसेच सुप्रसिद्ध गायक आरिफ मल्टी सिंगर, ऍडव्होकेट जितेंद्र निळे, सौ कल्पना पाटील हे कलाकार आपली अनोखी अदाकारी या दरम्यान सादर करणार आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत स्वतःचे ध्येय गाठण्यात यशस्वी ठरलेल्या गुणवंतांचा तसेच गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या पहिल्या 4 गणेश मंडळांना माता हिंगलात वृत्तवाहिनीच्या वतीने पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमही संपन्न होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी व माता हिंगलात वृत्तवाहिनीला अधिक सशक्त करण्यासाठी व शुभाशीर्वाद देण्यासाठी वर्धापन दिनाच्या सोहळ्याला आपण उपस्थित राहावे अशा प्रकारचे आवाहन संपादक राजू भाऊसाहेब फेटेवाले, कार्यकारी संपादक बाबासाहेब महेश घुगे, सहसंपादक रईस अहमद शेख, प्रशांत भाऊसाहेब फेटेवाले आदींनी केले आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवरती. धुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या ताटात प्लास्टिकचा शिजलेला भात. छत्रपती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा किरण नवले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा. धुळे नगावारी परिसरातील घराला लागली आग. धुळ्यात कालभैरव जयंती साजरी. ग्रामस्थांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी मोडावत ग्रामस्थांचा नरडाणा पोलीस ठाण्यात ठिय्या. आणि माता हिंगलात वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनाचं आयोजन. याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाजी.